अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे की आज सभागृहामध्ये पहिला दिवस आहे आणि बाकीचं कामकाज आहे, पण मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष महोदय तुम्हाला पण एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही पण अनेक वर्ष सभागृहात काम करतोय, एकनाथराव तुम्ही पण अनेक वर्ष काम करताय, सगळेच इथं करतायत, हे तर बाळासाहेब आणि भुजबळसाहेब तर 85 पासून सभासद आहेत. आपण वेगवेगळ्या पक्षाच्या वतीनं निवडून येतो आणि प्रतिनिधित्व करतो. आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पूर्ण, आपण उपमुख्यमंत्री पूर्ण राज्याचे आहेत, मंत्री पण राधाकृष्ण जे असतील, रवींद्र चव्हाण असतील, पूर्ण राज्याचे मंत्री आहेत. असं असताना आपल्या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय कधी आपण ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाचं चिन्ह लावून कुणी येत नाही, ही पद्धत आपल्याकडे नाहीये. तुम्ही बघा, देवेंद्रजी स्वतः पंतप्रधान देखील भाषण करताना तिथं बरोबर ते स्टेजवर पक्षाचं भाषण असतं त्यावेळेस असतं, आपण सगळे बघतो. नवीन पायंडे पाडू नयेत अशी माझी सभागृहाला आणि आपल्याला पण नम्रतेची विनंती आहे, नाहीतर उद्यापासून सगळं तसं सुरू केलं तर बेशिस्तपणा तो दिसेल, ही आपली परंपरा नाहीये, ह्याची कृपया नोंद घ्यावी. तसंच अध्यक्ष महोदय इथं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक महत्वाची मीटिंग बोलवलेली होती सीमा प्रश्नाच्या संदर्भात. काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा वाद निर्माण झालेले आहेत किंवा काही गावं त्याच्याबद्दल ठराव करतायत किंवा काही बातम्या देत आहेत असं काही सांगतायत, खरं असं व्हायला नको, कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, सुप्रीम कोर्टात ते लढतायत, आपण लढतोय, त्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं. परंतु अध्यक्ष महोदय, तिथं जे काही ठरलेलं आहे ते समोर बसणारे दोन मान्यवरांना माहिती आहे, एक तर मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री. पेपरला बातम्या आल्यात, मीडियामध्ये बातम्या आल्यात, तिथं असं ठरलेलं होतं की 6 डिसेंबरला सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई हे दोघं जण जाणार होते राज्याच्या वतीनं, पण महापरिनिर्वाण दिन आला म्हणून त्यांनी सांगितलं की वातावरण खराब व्हायला नको, त्याकरता आम्ही जात नाही. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये असं ठरलेलं होतं की कुणीच कुणालाही इकडून तिकडं जायला, तिकडून इकडे यायला बंदी करायची नाही. एक आपल्या लोकसभेचे मेंबर यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने तिथं भांडते, मराठी भाषिक तिथं भांडतायत, अशा वेळेस आपण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे, वेळोवेळी सर्वांनी एकमताने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूच्या, कारण दोघांची तशा प्रकार सर्वांचीच तशा प्रकारची अपेक्षा आहे. असं असताना स्वतः अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेलं असताना आणि इथून पुढे आम्ही कुणाला अडवणार नाही असं सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणू शकतो? हे बघ, आज 18-22 ते 25 लाख लोकांचं एक एक खासदार प्रतिनिधित्व करतो, आपण 4 ते 5 लाख आमदारांचा अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे, त्यांनी काही असेल काम तर आपल्याकडे यावं आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथं लागेल ना, परंतु अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपून घेता कामा नये. कर्नाटकच्या कुरापती ह्या सातत्याने सुरू आहेत, त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. बोमईंनी जर तिथं कबूल केलेलं असताना मुंबईचा कलेक्टर सामान्य विरोधी पक्ष नेते आपण मांडलेला मुद्दा सगळ्या सभागृहाला समजलेला आहे, तर मला वाटतं आता आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया. मला आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया की यामध्ये सामान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला मुद्दा ह्याची नोंद घेतली गेलेली आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया, आपल्या कामकाजाकडे जाऊया. बेळगावच्या हद्दीमध्ये जाऊ नये म्हणून बंदोबस्त लावलाय. नाही, हे बघा, एक मिनिट येऊन देत नाही. बसा जरा, बसा खाली, बसा बसा जरा बसा, अहो खाली तर बसा, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या, 2 मिनिटं खाली बसा. सन्मान्य विरोधी पक्ष नेते इकडे सभागृहाला काहीतरी माहिती देणार होते म्हणून ते आपल्या आसनाकडनं उभं राहून त्यांनी जे भाष्य करायचं ते केलेलं आहे, त्याची नोंद सभागृहाने घेतलेली आहे. हे सभागृह नियमानुसार चालणार, हे सभागृह नियमानुसार चालणार, त्यामुळे आता पुढच्या कामकाजाकडे आपण जाणं आवश्यक आहे.
अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब, एक मिनिट, विरोधी पक्ष नेते यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे या आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, यामध्ये वाद नाही आहे. आपण म्हणालात की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर काय झालं, आम्ही दोघंही होतो. यामध्ये पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, मध्यस्थी केली आणि बैठक बोलवली. मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्यांनी ही बाजू जी आहे बाब गांभीर्याने घेतली. आम्ही त्यांना विनंती केली, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने, आपल्या सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली दादा, की आम्ही सांगितलं आमच्या इकडच्या गाड्या, आमच्या इकडचे लोक जातात त्यांना त्या ठिकाणी अडवलं जातं, त्यांच्या गाड्या फोडल्या जातात, हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि याला धरून नाहीत, लोकशाहीला धरून नाहीत, त्यामुळे असं कुठेही होता कामा नये, मग ॲक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं. गृहमंत्री महोदयांनी त्यांना देखील त्या बाबतीमध्ये योग्य त्या सूचना समज दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारची घटना होता कामा नये. आणि त्याचबरोबर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि यामध्ये त्यांनी स्वतः बाहेर येऊन मीडियासमोर, आम्ही दोघं ते दोघं होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, मीडियासमोर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका आणि यापूर्वी देखील केंद्र सरकारची भूमिका जी होती आणि मीडियासमोर त्यांनी येऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे एवढं जी भूमिका त्यांनी स्पष्टपणे घेतली याचं खऱ्या अर्थाने तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे होतं. एक मिनिट, एक मिनिट. आणि त्याचबरोबर दादा, यापूर्वी यापूर्वी की कुठली कुठली सरकार केंद्रात होती, महाराष्ट्रात होती, कर्नाटकमध्ये होती हे तुम्हाला माहीत आहे. आणि अशा प्रकारचं जे एकीकरण समितीने आज जे काही तिथे त्यांचं आंदोलन आहे, यापूर्वी देखील कुठल्या सरकारमध्ये हे आंदोलन झालंय याची नोंद घ्या, याचाही माहिती घ्या, आणि कुठल्या सरकारने त्याला परवानगी दिली याची माहिती घ्या. मी तर यापुढे जाऊन सांगतो, आपण याच्यामध्ये राजकारण करता कामा नये, या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू. मी यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते, त्या ठिकाणी ज्या योजना होत्या त्या बंद केल्या. आम्ही चार महिन्यात सरकार आल्यानंतर पहिलं ते सुरू केलं, आम्ही पहिलं सुरू केलं. आणि त्यानंतर आपल्याला मी सांगतो दादा, याच्यामध्ये बिलकुल आम्हाला राजकारण करायचं नाही. आता सीमावासियांचे आपण म्हणाला ठराव करतात, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत याची माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आलेली आहे. अहो, आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये जे इतक्या वर्षात झालं नाही ते 48 गावात 2000 कोटीची योजना मंजूर केली, काल काल मंजूर केली. आणि अजित दादा याच्या आणि सगळे या विषयामध्ये, एक मिनिट, या विषयामध्ये बसा, या विषयामध्ये दादा आपल्याला माझी विनंती आहे, या सीमावासियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून. आणखी आपल्याला काय द्यायचं आहे, आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला, हे ट्विट आमचं नाही. आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे, ती नक्की या सभागृहात मिळेल. त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल. पण माझी आपल्याला विनंती आहे, या सीमावासियां आणि कोण हे भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनी मार खाल्लाय, त्यांच्यामुळे आम्ही पण खाल्ला तिकडं. आणि त्यावेळेस जेल भोगलेत, आम्ही जेल भोगलेत. आणि त्यावेळेस कोण कुठे होते, त्यावेळेस कोण होते, कुठे बोलणारे कुठे होते. आणि आणि यामध्ये यामध्ये अजित दादा आपल्याला मी सांगतो, हा सीमावासी, अरे शांत बसा 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 बसा, सीमावासियांच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, सगळ्या एकत्र बसा, खाली बसा, खाली बसा, एकत्रपणे खाली बसा, सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या लढ्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्याकडून होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. शासन म्हणून सर्व पक्षीय सर्व एकत्रपणे आपण या बाळासाहेबांची भूमिका
त्या सीमावासियांच्या मागे उभं राहण्याची होती. अडीच वर्षामध्ये मागच्या त्यांच्या योजना बंद केल्या तुम्ही, योजना बंद केल्या. आणि काय सांगताय सीमावासियांच्या मागे? आणि म्हणून मी एकच सांगतो, चला या या सीमावासियांच्या मागे आपण खाली बसा, खाली बसा, विषय प्रलंबित आहे, त्यालाही कुठे गालबोट लागता कामा नये. त्या सुप्रीम कोर्टाच्या विषयावर देखील कुठलाही परिणाम होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता सर्वांनी एक दिलाने सीमावासियांच्या मागे उभं राहायला पाहिजे, एवढंच मी सांगतो. चला अध्यादेश, 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 अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात यावेत. उदय मी आपल्या अध्यादेश आपल्या अनुमतीने